एक छोड़ो ना, बेटा विठ्ठल का बच्चा लक्ष्मी मंडल होते क्या त्या चक्क्या हिऱ्या त्या महिलांना सर्वांना सांगा की त्या पिठासाठी आहेत, नवऱ्यासाठी नाही. पण ते साईज पाहता बसणार पण नाही. आज शालिनी ठाकरे यांनी उत्तम अशा प्रकारचा हा उद्योग समूह सुरू केला आहे. त्या स्वतः त्या उद्योजक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा या गोष्टीकडे लक्ष असणं किंवा या गोष्टींचा विचार करणं हे खूप स्वाभाविक आहे. मला असं वाटतं की कामत साहेबांनी तुम्हाला मगाशी सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं असेल. त्यांच्या एवढा अनुभवी माणूस आज तुम्हाला मिळणं कठीण आहे. त्यांची खाद्य पदार्थ या विषयावरती मला असं वाटतं ते किती हजार तास बोलू शकता तुम्ही. एक हजार तास बोलू शकतील ते. पण त्यांच्याकडनं ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आमच्याकडनं काय मिळणार तुम्हाला. मी बरेच दिवस काही गोष्टींचा विचार करत होतो. पण बघा, मी जे सांगतोय तुम्हाला एक जस्ट मी तुमच्या समोर ठेवतोय गोष्ट. आता इथे आलेल्या माझ्या समोर बसलेल्याच माझ्या माता भगिनींबद्दल मी बोलत नाही. मी साधारणपणे आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वच माता भगिनींबद्दल माझं एक म्हणणं आहे की मराठी खाद्य पदार्थांचं एखादं रेस्टॉरंट आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही मी थोडस जरा मी जरा बाहेर जातो, परदेशात जातो किंवा भारतामध्ये घेतलं. आपल्याकडे आपण जातो कधीतरी संध्याकाळच्या जेवायला कुठे जातो आपण? इंडियन रेस्टॉरंट कुठेतरी बघतो आणि मग इंडियन रेस्टॉरंट मध्ये जातो. बरोबर आहे? तुम्ही जाता तिथे मिळणारा कोणता पदार्थ हा आपला आहे? एकही पदार्थ आपला नाही. बरोबर आहे? इंडियन रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या जवळपास सगळे पदार्थ हे मोगलाई आहेत किंवा पंजाबी आहेत. पण तिथे एकही पदार्थ असा नाही की जो मराठी आहे. आम्ही एकदा मागे सिंगापूरला गेलो होतो. कामत साहेब आपण जरूर जा तिथे. सिंगापूरला एक रेस्टॉरंट आहे जे सकाळी 9 वाजता उघडतं, रात्री साधारणपणे 11 वाजेपर्यंत असतं. तिथे अल्कोहोल मिळत नाही, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे काय ज्युसेस आणि वगैरे मिळतात. परंतु त्या रेस्टॉरंटमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत जगातल्या प्रत्येक देशातला ब्रेकफास्ट मिळतो. तुम्ही फक्त नाव काढायचं. तिकडे ब्रिटिश ब्रेकफास्ट आहे, रशियन ब्रेकफास्ट आहे, इटालियन ब्रेकफास्ट आहे, फ्रेंच ब्रेकफास्ट आहे, अमेरिकन ब्रेकफास्ट आहे, साऊथ अमेरिकन ब्रेकफास्ट आहे, मेक्सिकन किंवा ब्राझिलियन ब्रेकफास्ट आहे. तुम्हाला जॅपनीज ब्रेकफास्ट मिळेल, चायनीज मिळेल, थाई मिळेल, सगळं मिळेल. इंडियन ब्रेकफास्ट नाही मिळत. का नाही मिळत? इडली द्यायची का पराठे द्यायचे का पोहे द्यायचे का काय द्यायचं? हे सगळं आपलं बोलायला छान असतं, विविधता आमची आणि ती आहेच खरी, त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही. परंतु ज्याला आपण इंडियन म्हणून म्हणतो ते काही इंडियन नव्हे. आणि खास करून तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपल्याकडच्या जरा माता भगिनींबद्दलच मला जरा थोडस बोलायचं आहे. एक परवडीचं एक वाक्य असतं तुमचं, कोणाकडे जर जेवायला गेलात आमच्याकडे जरा थोडं वेगळ्या प्रकारचं असतं. असत की नाही? म्हणजे आमच्याकडेचा अर्थ काय? मला अजूनही आठवत आहे 1995 ला झुणका भाकर योजना आली होती. आठवते तुम्हाला? ती फसली का? प्रत्येकाकडचा झुणका वेगळा होता. विदर्भातला झुणका वेगळा होता, मराठवाड्यातला वेगळा होता, कोकणामधला वेगळा होता, पश्चिम महाराष्ट्राचा वेगळा होता. जो तो खायचा तो म्हणायचा नाही नाही हा काय झुणका नाही. आज या प्रकारचे जे आता आपल्याकडे मसाले, इतक्या प्रकारचे मसाले आहेत आपल्याकडे, मालवणी रेस्टॉरंट आहेत
पण या बालवाडी रेस्टॉरंट मध्ये त्या बालवाडी रेस्टॉरंट मध्ये गेलं की जेवण वेगळं लागतं का? बालवंड एकच आहे. मला असं वाटतं की रेस्टॉरंट चालवताना हे मसाले बनवताना ज्या वेळेला तुम्ही ग्राहक म्हणून ग्राहकाचा ज्यावेळेला विचार करता त्यावेळेला तुम्ही एकाच प्रकारची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. नाहीतर सतत काहीतरी वेगवेगळं वेगवेगळं येत राहतं, सतत आपले काहीतरी नवीन नवीन प्रयोग आपण करत राहतो, त्या प्रयोगांना काही घरामध्ये करायला काही हरकत नाहीये. आमच्या इकडे शिवाई पार्कला इथे कुठचं रेस्टॉरंट आहे, मालवणी कट्टा, मालवणी कट्टा छान उत्कृष्ट मिळतं जेवण. मी त्याला विचारलं म्हटलं कोण बनवतं, तो मला आई बहीण आणि मामा. आता त्यांचं काहीतरी वेगळं असणार, अजून काहीतरी वेगळं. मग जर समजा ती गोष्ट वेगळी आहे तर एका मालवणामध्ये किती प्रकारच्या चवी आहेत? एक प्रकार तर मिळायला पाहिजे आपल्याला. आणि म्हणून मला असं वाटतं की आता हे जे सगळे प्रयोग जे काही तुमचे चालू आहेत हे बनवताना एका प्रकारचं तुम्ही मसाला बनवणं गरजेचं आहे. तर तुम्ही आज साधी गोष्ट बघा, जगभरामध्ये तुम्ही कुठेही जा, तुम्हाला मॅकडोनल्ड्सचा बर्गर खाताना तुम्हाला चव एक लागते. त्याचा एक आरएनडी असतो, रिसर्च असतो त्याचा. ठीक आहे, आपलं आपल्यासारखं नाही, आपल्याकडे वडापाव पण वेगवेगळे लागतात, आपल्याकडे मिसळी वेगवेगळ्या लागतात. आणि मग त्याला आपण चांगल्या एका छानपैकी त्याला पोषण देतो आपण, एक की 10 प्रकारच्या वेगवेगळ्या मिसळी आमच्याकडे मिळतात, कारण आमच्याकडे विविधता आहे. त्या विविधतेच्या नावाखाली आपण बाहेर पोहोचत नाही होत. म्हणजे जे जगभर पोहोचलेले जे आपल्या देशातले जे लोक आहेत ते दोनच आहेत, एक पंजाबी आणि दाक्षिणात्य. आज विठ्ठल कामतांनी आणलं काय तर इडली आणली. जगात तुम्ही कुठेही गेला, तुम्ही अमेरिकेत जा, युरोपमध्ये जा, कुठेही जा तुम्ही, पण तुम्हाला तिकडे त्या ठिकाणी तुम्हाला इडली डोसा या गोष्टी मिळणार. मराठी पदार्थ मिळतो का? नाही, कारण त्याला एक चव नाही, एका प्रकारची चव नाही, चौकटीत बसत नाही, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रयोग होतात. मी आपलं एक सांगायचं काम केलं तुम्हाला, ज्या वेळेला तुम्ही लोकांसमोर ज्या वेळेला याल त्यावेळेला त्याचा मसाल्याचा चव किंवा काही गोष्टी या तुम्हाला एकसारख्या ठेवाव्या लागतील. इतर जे मसाले बनवणारे जे लोक आहेत, मला असं वाटतं खामकर असतील, भेडेकर असतील, इतर कोणी अनेक लोक आहेत की जे मसाले बनवणारे लोक आहेत, मला असं वाटतं त्यांच्याशी पण तुम्ही चर्चा करा, त्यांच्याशी पण बोलून घ्या की या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला एकत्रपणे मराठी महाराष्ट्र म्हणून असं आपल्याला काय काय गोष्टी आणता येतील जे याच्या पुढे तुम्हालाच जगात पोहोचवता येईल. या पलीकडे मी भाषणाला अजून फार तडका देऊ इच्छित नाही, देऊ शकत नाही. माझी जेवढी बुद्धी होती तेवढं मी तुमच्या समोर मांडलं. मला अंड्याचे प्रकार उत्तम करता येतात, कारण शिजलं कळत, त्याच्यामुळे मला बाकीचे काही फारसे पदार्थांमध्ये राहील. माझा काही खायला आवडतात पण बनवायला आवडत नाही, परंतु बनवायचे प्रयत्न मी करतो, फसलेही आहेत माझे. परंतु तुमच्याकडनं या सगळ्या उत्तम गृहउद्योग काय योजना तुमच्याकडनं उत्तम होऊ देत, हे वृद्धिंगत होऊ देत, वाढू देत आणि जगभर पसरू देत, एवढीच फक्त एक इच्छा आजच्या दिवशी व्यक्त करतो. फुलाच्या शालीन ठाकरे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी